जे काही चर्चासत्र आहे, ग्रामपंचायतीची चर्चासत्र आहे, जे राबवणं, अधिकार वापरणं आणि ग्रामपंचायतीची अंदाजपत्रक तयार करणं हे सरपंचाकडे जबाबदारी असते. आता यानंतर ग्रामसभेबद्दल बघितलं, ह्या क्वेश्चनमध्ये आपण कव्हर करणार आहोत ग्रामसभा पूर्ण. ग्रामसभेबाबत जर बघितलं तर महाराष्ट्र अधिनियम जे काही 1958 आहे, कोणते 1958 आहे, कलम 6 कितवा नंबरचा, कलम 6 इथं देण्यात आलेलं आहे. कलम 6 काय देण्यात आलेलं आहे की 6 ग्रामसभेची तरतूद करण्यात आली. 1958 ग्रामसभेत जे काही 1958 कलम नंबर 6 देण्यात आलेलं आहे. आणि 73 घटनादुरुस्तीनुसार, कोणत्या 73 घटनादुरुस्तीनुसार, जे 1992 कधी 1992 243 कलमानुसार याची स्थापना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. कसं आहे विचारू शकता की घटनात्मक दर्जा आहे का नाही, तर घटनात्मक दर्जा आहे. आणि हिला लोकशाहीची शेवटची कडी, पंचायतीतील सर्वात कनिष्ठ स्तर म्हणून वापरला जातं. ग्रामसभेला सर्वात कनिष्ठ कडी म्हणून सुद्धा याचा वापर होतो. यानंतर जर विचार केला की ग्रामसभेमध्ये जे काही क्षेत्रातील प्रौढ व्यक्ती आहेत, तर कोणत्या प्रौढ व्यक्तींचा समावेश होतो, ज्यांचं वय 18 आहे, ज्यांचं वय किती आहे, तर 18 आहे त्या व्यक्तींना नागरिकांचा समावेश होतो. आणि ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो हे आपल्याला माहीत आहे. आणि गणपूर्तीविषयी जर विचार केला, तर गणपूर्ती किती असली पाहिजे, तर 15% किंवा 100 इतकी असली पाहिजे. आदिवासी भागात असेल तर गावातील 1 25% लोक ग्रामसभेला उपस्थित राहिलं पाहिजे, म्हणजे 25% लोक गावातील लोक याला ग्रामसभेला हजर राहिलं पाहिजे. ग्रामसेवकाबद्दल विचार केला तर ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव, ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो कोण, ग्रामसेवक. ह्याच्यानंतर ह्याची नेमणूक कोण करतं की CEO करतात. कोण करतो, CEO करतात. तर वेतन जिल्हा निधीतून भेटतं, याला वेतन कुठून भेटतं, जिल्हा निधीतून भेटते. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणं. त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 जे काही 1958 आहे, तर त्याच्यानुसार याची निवड केली जाते. आणि 60 प्रत्येक ग्रामपंचायतीला एक ग्रामसेवक असावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. जिल्हा परिषदेतील ग्रामविकास खात्याचा 3 हो अधिकारी असतो. आणि ग्रामसेवकास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून सुद्धा संबोधलं जातं. आणि नेमणूक विचारल्यास CEO व निवड विचारल्यास जिल्हा निवड समितीपासून. CEO निवड कोण करतात, तर CEO करतात, तर जिल्हा निवड समितीपासून CEO करतात. कार्यकाल 60 2017 60 कार्यकाल राहू शकतं. राजीनामा बडतर्फे CEO कडे असते. महाराष्ट्रातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी, कोल्हापूर, अमरावती, जालना, परभणी, बुलढाणा, काजबाड, मांजरे, पुणे, शिंदेवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत आहे. यांचा जर किरकोळ रजा जर घ्यायची असेल, किरकोळ रजा यांच्यासाठी, तर BDO देतो. आणि जर जास्त मोठी रजा द्यायची असेल तर CEO देतो. आणि जे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र असेल, केंद्र कुठे आहे, गारगोटी असेल, अमरावती, जालना, परभणी, बुलढाणा इथं आहे. आणि ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. आणि ग्रामपंचायतीच्या विकास योजना कार्यान्वित करण्याचं काम पण तो करत असतो. यानंतर BDO विषयी माहिती बघूयात. BDO कोण असतं, हे एक महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिनियम 1961 यांची नियुक्ती होत असते. पदसिद्ध सचिव असतात. पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव हे BDO म्हणून काम करतात. पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून BDO हे काम करत असतात. तर 1961 कलम 97 BDOची तरतूद होते. 1961 कलम नंबर 97 हे BDOची नियुक्ती होत असते. BDO 1952 निर्माण करण्यात आलं. तर ह्यांचं 1952 त्यांचं पद निर्माण करण्यात आलेलं आहे. समुदाय विकास कार्यक्रमात त्यांनी भाग घेतात. MPSC द्वारे नेमणूक राज्यशासन करत असते. MPSC द्वारे निवडणूक राज्यशासन करत असते आणि करते. रजा, वेतन, बडतर्फी, नेमणूक राज्यशासन करते. कार्यकलम 98 अधिनियमात असतात. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख पण म्हणून काय करते, पंचायत समितीचा अर्थसंकल्प तयार करणं, नडपीकडे पाठवणं हे आहे. ग्रामसेवकास किरकोळ रजा देणं तर ह्यांचं BDOचं काम आहे. यानंतर एक ग्रामपंचायतीसाठी एक कायदा तयार करण्यात आला, त्याला 1958 कायदा म्हणतो. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं की जे मुंबई ग्रामपंचायत कायदा आहे, तर त्याच्यामध्ये नावात बदल करण्यात आला 2012 नावात बदल करण्यात आला. तर हा अधिनियम 1 जून 1959 पासून लागू करण्यात आला. तर त्याच्यामध्ये संपूर्ण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये लागू करण्यात आलेलं आहे. यानंतर जी काही ग्रामपंचायतीसाठी जी काही ग्रामशासन अधिनियम 1958 आहे आपल्याला माहीत आहे. परंतु तर त्याच्यानंतर जे महानगरपालिकेसाठी जे आहे, तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 आहे. कधीचा 1949 महाराष्ट्र अधिनियमांचा जो काही आहे, तर यामध्ये काय सांगता येईल की या तिन्ही अधिनियमातील महत्त्वाची काही कलमे पुढीलप्रमाणे आहेत. म्हणजे 3 आहेत, म्हणजे ग्रामपंचायतीसाठी, जिल्हा परिषद व पंचायत समितीची साठी 1961 आणि महानगरपालिकेसाठी 1949. लक्षात ठेवायचं की ग्रामपंचायतीसाठी 1958
आणि त्याच्यानंतर 1961 झाला आहे तर ते जिल्हा जिल्ह्यासाठी, त्याच्यानंतर 1949 झाला आहे महानगरपालिकेसाठी, हे तिन्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 विषयी जर सांगितलं तर सुरुवातीला महाराष्ट्र अधिनियम 1958 यांच्याविषयी जर बघितलं तर अधिनियम 1958 झाला आहे. कलमे त्यांच्यामध्ये कोणते आहेत, याच्यासाठी तरतुदी करण्यात आलेलं आहे. कलम तर कलम 5 ग्रामपंचायतची स्थापना करणं, त्याच्यानंतर कलम 7 आणि कलम 30. कलम 7 काय करते की ग्रामसभेच्या बैठका, त्याच्यानंतर 5 ग्रामपंचायतची स्थापना, बैठका आणि स्थापना, त्याच्यानंतर सरपंचाची निवडणूक, जे सरपंच असते त्यांच्यासाठी निवडणूक आहे 30. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 काय सांगण्यात आलेलं बघूया. जिल्हा परिषद निवड 1961 हे जिल्हा परिषदेसाठी आहे. जिल्हा परिषदेसाठी काय करण्यात आलेलं आहे, पहिलं सुरुवातीला जर म्हटलं तर 6 जो कलम आहे त्याचं जिल्हा परिषद स्थापना करणं, त्याच्यानंतर 54 जो कलम आहे जिल्हा परिषद स्थापना करणं 6, 54 अध्यक्षांचे अधिकार व त्यांची कार्य, झेडपींचे अधिकार आणि त्यांची कार्य, त्याच्यानंतर 56 पंचायत समितीची स्थापना करणं, 56 म्हणजे पंचायत समितीची स्थापना करणं ही आहे, हे तरतुदी आहे. यानंतर पुढचं जर बघितलं आपण तर हे आहेत महानगरपालिका, हे 1949 जी महानगरपालिका आहे त्यांच्याविषयी जर विचार केला, 5 महानगरपालिकेची रचना, 5, त्याच्यानंतर 5A तर ते जागाचे आरक्षण करणं, आणि 19 महापौर म्हणजे महाराष्ट्राचे जिल्ह्याचे महापौर जे आहेत महापौराविषयी तरतुदी केलेल्या आहेत. त्यानंतर एकत्रित जर बघितलं तर 30 ही कलम सरपंचासाठी आहे, सरपंच, त्याच्यानंतर 35 अविश्वासाचा ठराव, 35 लक्षात ठेवायचं, अविश्वास झाला असेल सरपंचाविरोधात अविश्वास. 49 ग्रामविकास समिती आहे, 49 काय आहे ग्रामविकास समिती आहे, त्याच्यानंतर 57 ग्रामनिधीसाठी 57 आहे, ग्रामनिधीसाठी काय 57 आहे, 60 ग्रामसेवक आहे, 60 ग्रामसेवक आहे, त्याच्यानंतर यानंतर 76 जे कलम आहे 76 पंचायत समिती, 77 हे जल व्यवस्थापन स्वच्छता समिती, 94 हे CO नियुक्ती करणं, 95 जे आहे तर CO अधिकार व कर्तव्य आहेत, 97 BDO आहे, 98 BDO कर्तव्य, त्यानंतर 117 आणि 119 हे जे एवढे आहेत तर ते बैठका अनुक्रमे झडपी PS आणि स्थायी समित्यासाठी. 19 सभागृह नेता असेल, 19 सभागृहाचा नेता, आणि 36 आयुक्तांची नेमणूक आहे, 36 आयुक्तांची नेमणूक आहे, 45 मनपा मुख्य लेखा परीक्षणाकासाठी नेमणूक करणं, 72 नागरिकांचा जाहीरनामा करणं, आणि 91 विशेष निधीची स्थापना करणं, 91 विशेष निधीची स्थापना करणं, हे आपल्याला एवढे कलम लक्षात ठेवायचे आहेत. याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा जे काय रिपीट ऐकल्याच्यानंतर तुम्हाला पाठवून जाईल. 30 लक्षात ठेवायचा, 30 काय आहे तर 30 आहे तर उपसरपंचांचा, सरपंच उपसरपंच यांचा, 35 आहे अविश्वासात ठराव मांडणं, 49 ग्रामविकास समित्या, 57 कलम आहे तर ते ग्रामनिधी, आणि 60 कलम आहे ग्रामसेवक, आणि 76 आपल्याला पंचायत समितीविषयी सांगते, 77 जे सरपंच समिती, त्याच्यानंतर 94 CO, 95 CO, 97 जे आहे BDO नेमणूक करणं, 98 कलम हे जे आहे त्यांची कार्य करणं, ह्याच्यानंतर 111, 117 आणि 119 जे आहे बैठक अनुक्रमे झडपी PHS, आणि 19 सभागृह नेता असतील त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी, त्याच्यानंतर 36 आयुक्तांची नेमणूक करणं, आणि यानंतर 91 विशेष निधींची स्थापना करणं ही आहे. 36 कोणतं, ते आयुक्तांची नेमणूक करणं, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. यानंतर उत्पन्नाच्या साधनाविषयी बोलूयात, तीनही A, B, C हे म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, आता थोडा स्पेस नसल्यामुळं मी फक्त नंबरला लक्षात ठेवायचे. तर यानंतर सुरुवातीला जर बघितलं तर ग्रामपंचायत जी आहे जर जमीन महसूल अनुदानातून उत्पन्न तयार करतात, पहिलं म्हणजे जमीन महसूलमधून तयार करतात, 30% ग्रामशासनाकडून त्यांना 30% भेटू शकते, ग्रामशासनाकडून त्यांना 30% भेटू शकते, जिल्हा परिषदेकडून कर्ज घेतात, त्याच्यानंतर ग्राम पाणी पुरवठा निधी, जे काही ग्राम पाणी पुरवठा निधी आहे त्यांच्यापासून तयार होत असते, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीची जी कर आकारणी आहे तर ग्रामपंचायतीकडून घेतलं जातं त्यांचं, त्यानंतर पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, यात्रा कर, व्यवसाय कर, हे जे आहे ना ग्रामपंचायतीचे उत्पन्नाची साधनं आहेत. लक्षात ठेवायचं आहे कोणते कोणते जमीन महसूल अनुदान करणं, जिल्हा परिषदेकडून कर्ज घेऊन ती करू शकतात कर्ज, ग्रामीण पाणीपुरवठा निधीमधून जिल्हा ग्रामविकास निधीकडनं ग्रामपंचायतीची कर आकारणी करणं, पाणीपट्टी किंवा घरपट्टी किंवा यात्रा कर करणं, आणि पंचायत समितीविषयी जर म्हटलं, पंचायत समितीला आर्थिक उत्पन्नाचे स्वतःचे स्वतंत्र साधनं नाहीत, आणि
तर इथे पूर्णपणे जिल्हा परिषद व राज्य शासनावर अवलंबून असतं. तर हे पूर्णपणे जिल्हा परिषद आणि राज्य शासनावर अवलंबून असतं. आणि जिल्हा परिषद कोणावर असते? तर जिल्हा परिषद राज्य शासन अवलंबून असण्यासाठी अवलंबून असते, डिपेंड असते वेगवेगळ्या याच्यामध्ये. तर जिल्हा परिषद हे राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान, ह्यांना पण अनुदान भेटते. आणि बँकेतील गुंतवणुकीतील व्याज याला भेटते. देणग्या, बक्षिसे, कर व फी, यात्रा कर, जमीन, इमारतीवरील पाणीपट्टी, बाजार, हे यांच्यामध्ये असू शकते. हे झालं यांच्याविषयी उत्पन्नातील कर. लक्षात ठेवायचं की आपल्याला जिल्हा परिषदेकडून कर, ग्रामीण पाणीपुरवठा निधी, जिल्हा ग्राम विकास निधी, ह्याच्याकडून ग्राम पंचायतीला पंचायत समिती डिपेंडेंट असते. म्हणजे पंचायत समितीला आर्थिक उत्पन्नाची जी काही साधनं आहेत, ती साधनं हे जिल्हा परिषद व राज्य शासनावर अवलंबून असते, लक्षात ठेवायचं. तर याच्यानंतर आपण पुढं बघूयात. तर 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार जे काही घटक आहेत, 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार जे काही घटक आहेत, कोणते कोणते कलम लागू आहेत, तर कशा संदर्भात आहेत बघूयात. तर सगळ्यांनाच माहीत आहे की हे जे कलम आहेत, तर 243 ही कलम आहे आपल्या लक्षात माहीत लक्षात आहे. परंतु ह्याच्यामध्ये ए बी सी डी असे कलम आहेत, तर ह्याच्याविषयी आपण बघूयात. तर पहिलं जे आहे ना 73व्या घटना दुरुस्तीनुसार, 73व्या घटना दुरुस्तीनुसार पहिलं ए जे आहे, तर ए हे ग्रामसभेला घटनात्मक दर्जा देणं, ग्रामसभेला घटनात्मक दर्जा देणं. त्याच्यानंतर बी जे आहे, तर ते त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेची तरतूद करणं. त्याच्यानंतर रचना 243 सी आहे, तर तीच 74व्या घटना दुरुस्तीनुसार आर रचना आहे. आणि 243नुसार राखीव सी, सी जे आहे, तर सी काय आहे, तर रचना आहे. आणि डी आहे राखीव जागांची तरतूद करणं, राखीव जागांची तरतूद करणं. आणि कार्यकाळ निश्चिती ही आहे, कार्यकाळ निश्चिती कोणता आहे, ही आहे. त्याच्यानंतर एफ ही अपात्रतेसाठी आहे, एफ ही अपात्रता आहे. त्याच्यानंतर जी हे पंचायत राज संस्थेसाठी आहे, जी हे कशासाठी आहे, पंचायत राज संस्था अधिकार व जबाबदाऱ्यासाठी. एच हे वित्तीय तरतुदी आहे, एच कोणत्या आहे, वित्तीय तरतुदी आहे. आणि हिशोब ऑडिटसाठी जी आहे, हिशोब ऑडिटसाठी काय आहे, जी आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जर बघितलं जे के राज्य निवडणूक आयोग, यल जे आहे केंद्रशासित प्रदेशाबाबत तरतुदी आहे, यल केंद्रशासित प्रदेशाबाबत तरतुदी आहे. आणि यम काय, काही प्रदेशात 73व्या अमेंडमेंट लागू नसणं. यन काय, तर पंचायती चालू ठेवणं. न्यायालयाचा हस्तक्षेप नको ओ आहे, न्यायालयाचा हस्तक्षेप नको काय, ओ आहे. लक्षात ठेवायचं की 73व्या घटना दुरुस्तीनुसार अशा प्रकारचे आहेत हे आपल्याला लक्षात येतं. तर हे ग्रामसभेसाठी. आता हे पुढचे जे आहेत ना, आर टी यू व्ही डब्ल्यू एच वाय झड ए झड बी, हे नगरपालिके स्थापना आहे. म्हणजे झड डी जिल्हा नियोजन समितीसाठी आहे. लक्षात, याच्यापैकी जर जिल्हा नियोजन समिती आहे ना, जिल्हा नियोजन समितीसाठी जी आहे, तर ती 243 झड डी आहे, 243 झड डी आहे. आणि झड ई महानगर नियोजन समितीसाठी आहे. तर हे जर आपण इथं ई केलं, तर महानगर नियोजन समितीसाठी आहे, लक्षात ठेवायचं. तर हे झालं मित्रांनो की ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत जी काही विधानं आहेत त्यांच्याविषयी आपण हे एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ना वरील सर्व, तर ह्या एका प्रश्नामधून आपल्याला पूर्ण ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत किंवा जी माहिती भेटली ती परत परत रिपीट करा, तुमचं एका क्वेश्चनमधून रिव्हिजन होऊन जाईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट सेशनमध्ये नोंदवू शकता. तर तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय हिंद. फायनली कॉंग्रॅच्युलेशन आपण या व्हिडिओच्या एंडपर्यंत आल्याबद्दल. या व्हिडिओमधील कोणत्या गोष्टी आवडल्या किंवा नाही आवडल्या आपण सांगू शकता खाली दिलेल्या कमेंट सेशनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि लर्न टू विन चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपली लाईफ एन्जॉय करत असालच, आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.